दंड फुगडी, सानी फुगडी, फुलपाखरू फुगडी, साधी फुगडी, फुलपाखरू फुगडी, एका हाताची फुगडी, एका पायाची फुगडी. मला आईचं कुठल्याच दागिन्यामध्ये असा इंटरेस्ट नाही की मला तो दागिना हवाय, कारण का माझी आई माझ्यासाठी खूप मोठा दागिना. हळदीतला डान्स कारण म्हणजे हे आता फर्स्ट एक्सपिरियन्स. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. श्रावण म्हटलं तर खेळ अनेक येतातच, तर त्यातलाच एक म्हणजे मंगळागौरचा खेळ. आणि सोनी मराठी असाच मंगळागौरचा खेळ घेऊन येत आहे आणि त्याचसोबत एक ट्विस्ट पण घेऊन येत आहे. आणि याच्याच बद्दल सांगण्यासाठी आज माझ्या सोबत आहे तर या सगळ्या नायिका. कशा आहात तुम्ही सगळे? खूप मस्त. मी आता तुम्हाला काही असे रॅपिड क्वेश्चन्स विचारते, त्याचे तुम्ही पटपट एकेकीने एक एक उत्तर द्यावे. पाचवारी चुडीदार ड्रेस की नऊवारी? पाचवारी चुडीदार ड्रेस की नऊवारी? चुडीदार. भरजरी दागिना घालून नटणं आवडतं की सिम्पल आणि सोबर? साधं सिम्पल, दागिना बिगिना बिलकुल नाही. ती इनफॅक्ट आता आमच्या हेअरड्रेसरला पण सांगत होती की मला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे अशी कुठेतरी हेअरस्टाईल. गोल्ड टिकली, डायमंड टिकली की चंद्रकोर? चंद्रकोर. झिम्मा की फुगडी? फुगडी. वेणी, आंबाडा किंवा मोकळे सोडलेले केस? आंबाडा. गजरा, खोपा आणि वेणी? गजरा. नथ की नोज पिन? नथ, ऑलवेज नथ. हातभर मेहंदी की नाहीच मेहंदी काढलेली आवडत? हातभर मेहंदी. कोणत्या मैत्रिणीच्या असं मंगळागौर मध्ये गेली आहे किंवा कोणत्याही मंगळागौर मध्ये जाऊन शेवटपर्यंत डान्स किंवा तो खेळ खेळली आहेस का, त्याचा अनुभव कसा? नाही गेली मी कधी. मंगळागौर खेळ की हळदीतला डान्स? हळदीतला डान्स कारण म्हणजे हे आता फर्स्ट एक्सपिरियन्स. नवरीच्या अंगावर असं चार दागिने सांगा जे नेहमीच घालावेत असे. नथ, रोज घालावेत असे? हा कसे रोज घाला? रोज कार्यक्रमांना किंवा रोज असे घातले पाहिजे. नथ, पाटल्या, जोडवी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या. फुगडीचे तीन प्रकार? दंड फुगडी, सानी फुगडी, फुलपाखरू फुगडी, साधी फुगडी, फुलपाखरू फुगडी, एका हाताची फुगडी, एका पायाची फुगडी. पारंपरिक मंगळागौर की संगीत? संगीत. आईचा एखादा दागिना प्रत्येकीने सांगा की जो मला हवाच आहे किंवा लहानपणापासून बोलली हे मी घेऊन जाणारच आहे असा कोणता? मी सांगायचं सगळ्यांनी सांगा. बर, माझ्या आईकडे एक पोळ्याचा असा एक पक्षी असा आहे तो आणि त्याला अशी सिम्पल चेन आहे, ती ढापणार आहे. आय एम सॉरी, म्हणजे ना मला पहिल्यापासून दागिन्यात काही इंटरेस्ट नाही. म्हणजे मी मम्मीचं कधी असं, ती उलट मला सोन्याच्या कानातले गेली की स्वतःला घ्यायची, कारण मला आवडायचेच नाही असं. आणि माझी कवा नजरच गेली नाही तिच्या दागिन्यांवरती. पण माझ्या पप्पांचे जे कपडे ढगळे ढुगळे टॉप बीप ते मी सगळे ढापते. त्यांचं घड्याळ मला आवडलं की मी घालते, ब्रेसलेट बिस्लेट त्यांचं जे काय आहे ते सगळं माझंच. त्यांच्याकडे असं काही वागणं किंवा असं? नाही नाही, त्यांच्याकडे वाघाच्या नकाचं एक पेंडलचं सोन्याचं हे ते मी ढापले आणि ते आता माझ्याकडे. माझ्या आईच्या एक पाटल्या आहेत, म्हणजे अशा जाड आहेत एकदम, अशा जुन्या काळातल्या असतात ना तसं एकदम जाड अशी आहे. आणि आता त्या तिला होत नाहीत, तर नेहमी तो प्रकार असं रोज कुठून तरी आली आई कार्यक्रमातून की मग साबण लावून ते काढणं, म्हणजे तिला होत नाहीत. पण मला वाटतं त्याच्यावर माझा डोळा आहे आणि मला ते हव्यात. माझ्या आईकडे एक बकुई हार आहे छान सुंदर तो. आईची नाही पण आजीची एक नथ आहे खूप मोठी, जशी ओरिजिनल आपली पारंपरिक नथ असते विणलेली मोत्याची, ती नथ मला मिळाली ऑलरेडी. नाही, मला आईचं कुठल्याच दागिन्यामध्ये असा इंटरेस्ट नाही की मला तो दागिना हवाय, कारण का माझी आई माझ्यासाठी खूप मोठा दागिना आहे. पण आपण ऐकताना असं की कुंडली जुळते, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुंडली जुळते हा किंवा ती जुळवली पाहिजे यावर तुमचं काय मत आहे? आमची मन जुळली आहे. आता मंगळागौरसाठी तुम्ही काहीतरी गाण्यांची प्रॅक्टिस केलीच असेल तर एखादं गाणं जाण्याआधी आमच्या प्रेक्षकांसाठी. नाही पण हा एवढंच आहे आता सध्या,
त्याच्यापेक्षा तुम्ही बघा ना, त्याच्यापेक्षा आम्ही रिहर्सल करून परफेक्टली दाखवतो. ओके चालेल, थँक्यू सो मच, खूप मजा आली. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.